नमस्कार, मी स्नेहा परब किचन मध्ये तुमचं स्वागत करते। काय करूचा ठरवलंय तर बुधवार इलो म्हटलं काहीतरी मासे खावशे वाटले। पण मासे बघले तर काय, बांगडो म्हटलं तर जरा गरम असतं ना, म्हणून बरेच दिवस खाले नव्हते। म्हणून ठरवले आज बांगडोच आणूया, आणि बांगड्याचा काय करायचा, फ्राय करून तर कंटाळ येलो, तर म्हणूया आज बांगड्याचं करते मी तिकला। आणि ह्याच तिकल्याची रेसिपी मी आज तुमका परब किचनमध्ये करून दाखवते। चला पाहूया त्याला लागणारा साहित्य आणि त्याची कृती। बांगड्याचा तिकला करतलो त्यासाठी मी हे बाजारातून 3 बांगडे आणले, एकदम ताजे म्हणजे एका बोट लावला तर उतर नाही जाऊ कया, म्हणून ह्या ताजे आहेत, कडक होय हे बांगडे। आणि असं तोंड उघडून सुद्धा बघतात, लाल पाणी येईल की समजायचं आहे ताजे आहेत। ह्या बघा, दाबले तर लाल पाणी येतं, असे हे ताजे बांगडे होते। तिकल्यासाठी आपण ही शंकेश्वरी मिरची घेतलं, ही आता मी 2 तुकडे करून गरम पाण्यात भिजत घालतले। जास्तीत जास्त 20-25 मिनिटं तरी भिजत ठेवू कया। त्याच्यानंतर आपल्या एक तेल लागतं वाळस फोडण्यासाठी। आणि ही कोकमा घेतलंय, ती पण मी पाण्यात ठेवलंय, का आपला रस आपल्या बांगड्यांका लावू कयो। हळद घेतलंय 1/2 चमचे, 2 चमचे बडीशेप आणि 2 चमचे धने। खोबरा कमीच लागता तिकल्याक, म्हणून मी खोबरा फक्त अर्धा वाटी घेतलंय, अर्धी नारळाची कवड त्यातला अर्धीच किसलंय। मीठ घेतलंय चवीसाठी, कोथमीर घेतलंय, आणि कैरी घेतलंय मी, त्याचे 5-6 फोडे घेतलंय, कैरीचं थोडंसंच भाग घेतलाय, बारकोसो कांदो घेतलाय, त्याचे पाकळे असे केलंय, फोडणीसाठी कढीपत्ता आणि लसणीचे पाकळे घेतलंय, अख्खो कांदो घेतलाय लसणीचो। आणि हे का म्हणतात तिरफळा, ही तिरफळा अशी घ्यायची असत, ही ओळखाल तुम्ही, त्याच्यामध्ये ही बुतूर बी असतात, ही बघा, ही बी आपल्या घ्यायची नसतात, याने आपली तिकला किंवा मच्छीचा काय असतात आडूक होता, ही बी आपल्या काढूची असतात। आणि फक्त आपल्याला ह्या फूल घ्यायचं असतं, ही अशी बी काढायची आणि ह्या फूल आपल्याला घ्यायचं असतं। ह्या बांगड्याच्या तिकल्या घ्या, तिरफळा घातला ना तर सुगंध पण चांगला येतात, आणि त्याशिवाय तिकला होतच नाही। कोणाकोणाक आवडत नाही याचो वास, त्यांनी घालायचा नाही, पण आम्ही मालवणी माणसं ह्या तिरफळा वापरतोच। ही शंकेश्वरी मिरची असा, मालवणी लोक हमखास हीच मिरची खातात। आणि ही मिरची अशी आपण टाकायची, 2 तुकडे करायची, नाही केलास तरी चालतं, पण आपल्या भांड्यात रवाक होई म्हणून करू कया। जराशी तिखट असतं, ही जास्त तिखट नसतं, पण आपला तिकला मस्त लाल लाल होतला। आता ह्याच्यामध्ये आपण धने आणि बडीशेप टाकतो, त्याचबरोबर आपण जी तिरफळा घेतलं ती सुद्धा टाकालतो। लसूण आणि कोथिंबीर आपण वाटतेवेळी घालायचं, पण ह्या सगळ्या भिजत घालूचा म्हणून मी आता ह्याच्यात पाणी ओततंय। नुसती मिरची भिजत घातली तर तुम्ही गरम पाण्यात घालायची, पटकन नरम होता, तुमका वेळ असेल तर तुम्ही थंड पाणी घालायचा। ते आता आपण चांगला भिजत ठेवायचा, तोपर्यंत आपण आपले बांगडे साफ करून घेऊया, तोपर्यंत ह्या भिजतेला। आता हे बांगडे मी तुमका साफ कसे करायचे ते दाखवते। आता ह्यो बांगडो असो घेऊचो हा, आणि ह्यो असो इथून तोंडाच्या बाजून असो पेचूचो असता, आडाळ्यावर केलास तरी चालता असो, परत ह्या बाजूने पण त्याचा असा तोंड उघडायचा आणि असो पेचायचं। असा पेचून झाल्यावर आपल्याकडे टोळं आणि पंख कापून घ्यायचे। त्याच्यानंतर ह्याच्या भुतूर जी घाण असतात ती आपल्याला सगळी काढूची अशी पोटाने उपसान, नंतर साफ करतो धुतेवेळी आपण हे काढून टाकायची घाण, अशी हे पंख असे कापून टाकायचे। बांगड्यांका खावला असतं काय काय, आता आपण दाखवते मी दुसऱ्या बांगड्यात करून खवला, एका नायत वाय शेपटी काढून टाकलंय। आणि आपल्याला फ्राय करूचो असत तर आपण ह्यो असे मध्ये मध्ये चीर द्यायचे, तिरके द्यायचे किंवा असे सरळ द्यायचे, असे चीर द्यायचे। याच्या भुतूर आपल्याला मीठ आणि मसालो भरता येतात। तर काय काय बांगड्यांका खवला असतात, तर जर असं आपण वेळेवर असं आडवं धरून असा करायचा, आडवं धरून जर सलक्या हातान घासायचो, जोरा जोरात घासायचं तर त्याची सगळा चामडा निघतेला। मी आता आडाळ्यावर कापून दाखवते, पहिले हे पंख कापता याचे दोन्ही बाजूचे, मग असे मी हातान पेचून दाखवले डोक्या। आता ह्या डोळ्याच्या जर असा खालून घ्यायचा, तिरका कापत यायचा खाली पोटाजवळ,
ह्या असा उतरला सगळा. घाण म्हणजे घाण नसता, मासे काय काय बारीक मासे खातात ताच असतात, त्यांची पोटा कशी भरतली ते बारीक मासे खातात. मग आपण ही शेपटी कापून टाकायची. ह्याच्या आपण आता हे चटणीत घालू काय म्हणून याचे दोन तुकडे करूया. असे आपण आता साफ धुवून घेऊया. थोड्या थोड्या पाण्यात आता ही मच्छी आपले बांगडे चांगले साफ करून घेऊ पयत. मच्छी धुतली की चांगली चांदी सारखी चमकता, बांगडो तर चंदेरीच असता छान चमकता. आता ह्याका मी कोकम आणि हळद आणि मीठ लावून ठेवतले. ही जी कोकम आहे ती आपण अशी पाण्यात टाकलेली, त्याचा रस असा चुरगळून चाक टाकायची आहे ती. मी मीठ थोडंसंच टाकते, आपल्याला तिकल्याच्या ग्रेव्हीमध्ये मीठ टाकायचं आहे. थोडंसं बांगड्याला लागण्यासाठी मी मीठ टाकलं आहे आणि हळद. आता हे सगळं आपल्याला छान असं चोळून ठेवायचं आहे. आता मी कोकम मीठ आणि हळद जा घेतलंय, तर आता बांगड्यांचा चांगला चोळून ठेवू पया. 10-15 मिनिटासाठी ठेवायचा. नंतर मी जी लाल सुकी मिरची वाटतेल आहे तीही एका लावून ठेवू बाई. मी ह्याच्यामध्ये कोकमा किती लावलंय, बांगड्याक जरा आंबटसरपण व्हाय आणि त्याका वेगळी एक प्रकारची खाज असता बांगड्यात, म्हणून कोकम चोळून ठेवलंय. आणि आपण ग्रेव्हीमध्ये टाकतलं नाही, मी अजिबात आमसूल टाकतले नाही तिकल्यामध्ये, त्याच्यासाठी मी तैरी घालणार आहे. 20-15 मिनिटं आपण ही मिरची भिजत घातली आहे, चांगली नरम झाली आहे. ती आता आपण वाटून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण धने बडीशेप आणि तिरफळासुद्धा घातलेल्या, त्यासुद्धा त्याच्याबरोबर वाटणार आहोत. तुमचं मिक्सरचं भांडं जर मोठं असेल तर तुम्ही सगळं एकत्र वाटू शकता. त्यामध्ये आता आपण लसणीच्या पाकळ्या, त्यातच आता कैरी तुम्हाला नाही घालायची असेल तर तुम्ही टॅमॅटोही वापरू शकता. त्यानंतर आपण कोथिंबीर घालतो आहे. कोथिंबीर मी कमीच घेतली आहे कारण आपण धने घातले आहेत. आणि कांदा हे मी फोडणी करता ठेवलेलं आहे बाजूला, दोन लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता. मिरची पुन्हा वाटायची, अजून थोडी बारीक करायला पाहिजे. त्याच्यासाठी मी आधी खोबरं घालते, खोबऱ्याबरोबर ते पुन्हा आपण बारीक करून घेऊया. थोडंसं पाणी घालते मी. छान असं बारीक पेस्ट वाटून झालेली आहे, जराही जाडसर नाही, दरदरीत नाही, एकजीव झालेलं आहे खोबरं मिरची वगैरे. तिकला आपल्या फोडणीत घालूचा म्हणून मी आता गॅस पेटवते. त्याच्यावर मी असं थोडीशी मोठी आणि थोडीशी छोटी लांबट अशी कढई ठेवलेलं आहे. तुम्ही तिकला कसल्याही टोपात घालू शकता, बारक्या झेडमनच्या कढईत घालू शकता. माझ्याकडे या भांडा मी याच्यात घालते. फोडणीसाठी तेल घालते मी याच्यात. तेल वाईज तापेपर्यंत मी बांगड्या ह्या चटणी लावून घेते. ही जी आपण वाटलेली चटणी आहे ती अशी पूर्ण लावून घ्यायची. तेल तापला, लसणीचे दोन पाकळे मी असे बारीक चिरून घेतले आणि कढीपत्तो. आता मी कढीपत्तो आणि लसूण फोडणीत घालतोय. त्याचबरोबर ज्या बांगड्यात मी आता तिकला चोळून ठेवलंय चटणी तो घालतलंय. असा प्रत्येक बांगड्याक लावता असा नसता, पण मी आपला लावून सोडतोय. बरा वाटता आता, मस्त दिसता. कारण तिकल्यात आपण पाण्याचा वापर नाही करूचा, वाटते वेळी जा लागला तास अर्धा ग्लास पाणी. ह्या जा वाटलेला पुरा वाटेना तर आता मी भुतूर घालतोय. बांगडे फार नाजूक असतात, कोणतेही मासे हलके हातानं असे ढवळून घ्यायचे. एकदा का ते मासे शिजूक लागले सारखो चमचो भुतूर घालायचो नाही तर मासे इरगाळतले त्या चटणीत. 2-3 मिनिटासाठी मी चांगले वाफेवर बांगडे शिजण्यासाठी आणि ग्रेव्ही चांगली लागण्यासाठी मी याच्यावर आता झाकण ठेवते. 3 मिनिटानंतर बघूया आपले बांगडे चांगले शिजले की नाही. 2 मिनिटं झालेली असत, चला आता बघूया आपले बांगडे शिजले आहेत की नाही ते. वा मस्त सुगंध येलो, असो वास घमघमाट सुटलो तिकल्याचो. एक लक्षात ठेवा, तुम्ही जर या
ढवळूचा असात तर बारको चमचो घेतलास तरी चालात. मासो शिजतिलो की त्याका बारक्या चमच्यान ढवळू गोया आणि हलक्या हातान परतू गयो. इथे तो आपले बांगडे सगळे कुस्कारतले भूतूर. हे आपले टाकलेले सगळे तुकडे छान असे परतून घेतलंय. इथे आता दुसऱ्या बाजून पण शिजाक वयत ना. नाही तुम्ही म्हणशाल की दुसऱ्या बाजू परतल्याने नाही शिजले कसे. आता याच्यात मी भूतूर मीठ घालतले. त्याच्या आधी लावलं होतं मी बांगड्यांका मीठ. आता मी थोडाच मीठ टाकतले. तुमच्या आवडीनुसार तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ घाला. माका पहिल्यापासूनची सवय आहे मी मीठ थोडा शेवटलाच टाकतंय. ज्या माझा जिन्नस करूचो आहे त्याच्यानंतरच मी टाकते. आता आपला बांगड्यांचा तिकला तयार आहे खाऊसाठी. आता मी गॅस घालवते. असा आहे माझा बांगड्याचा तिकला. तुम्ही नक्की करून बघा आणि माका सांगा कसा वाटला ता. आणि हो माझा परब किचन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू अजिबात विसरू नको हा.